उत्तर रायगड जिल्हा भाजपा महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता। त्याचबरोबर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारावर ताशेरे ओढले। या पत्रकार परिषदेस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते। पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत कोरोना काळात नागरिकांना भरभरून मदत करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल जिल्हा महिला मोर्चाच्या वतीनं उमाताई खापरे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला। त्याला टाळ्यांच्या गजरात सर्वांनी अनुमोदन दिलं। तसेच यावेळी नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। त्यानुसार उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी अश्विनी पाटील, सरचिटणीसपदी मृणाल खेडकर, उपाध्यक्षा संध्या शारबिद्रे, संगीता पाटील, कोषाध्यक्षपदी रसिका शेट्टे, चिटणीसपदी कुंदा मेंगडे, जयश्री धापटे, सदस्यपदी आशा म्हस्कर, अनिता शहा, सोशल मीडिया जिल्हा संयोजकपदी गायत्री परांजपे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली। या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व कोकण विभाग प्रभारी नीलम गोंधळी, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकर, उपाध्यक्षा रिधा रशीद, महापौर डॉ कविता चोतमोल, पनवेल पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, तालुका मंडल अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग क समिती सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग ड समिती सभापती सुशीला घरत यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। नमस्कार, आज रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल येथे ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। आमच्या ह्या जिल्ह्याच्या अध्यक्ष अश्विनीताई पाटील या अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची कार्यकारिणी जाहीर करायची होती, तर त्या कार्यकारिणीसाठी माझा हा संघटनात्मक प्रवास आहे आणि या संघटनात्मक प्रवासामध्ये मी कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आलेली आहे। खूप चांगली कार्यकारिणी महिला मोर्चाची झालेली आहे, सरचिटणीस, उपाध्यक्ष वगैरे, आणि मला आनंद आहे की ही कार्यकारिणी जाहीर करत असताना त्यांनी त्यांच्या मंडळाच्या कार्यकारिणीसुद्धा जाहीर केलेल्या आहेत। खूप चांगलं काम इथे महिला मोर्चाचं आहे। तसंच इथे प्रशांती ठाकूर जे आमचे आमदार आहेत आणि जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला मोर्चा कार्य करत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन असल्या कारणाने खूप चांगल्या पद्धतीचं काम हे या पनवेल जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे। धन्यवाद। उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाची जी मीटिंग झाली आणि ते पाहिल्यानंतर ज्या महाराष्ट्र प्रदेशच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा त्यावरून आनंदी दिसत आहे की इथलं एकंदरीत वातावरण आणि इथल्या महिलांच्या मधला उत्साह पाहिल्यानंतर एक नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आज चांगल्या ठिकाण आघाडीवर आहेच। म्हणजे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आहे, गुरणला महेश बाजार, वेळला आमचे रविशेख पाटील आहेत, तीन आमदार यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये पुढे आणखी जास्तीत जास्त वाढ होईल अशा प्रकारचं वातावरण तिथे महिलांचा वाटा हा अतिशय मोठा राहिलेला आहे। आणि ह्या काळावधीमध्ये कोरोनाच्या काळातसुद्धा मेहनत घेऊन सर्व त्यांनी पूर्ण उत्तर रायगड जिल्हा आणि दक्षिण रायगड जिल्ह्यातसुद्धा त्याच्यामध्ये काम केलेलं आहे। मला खात्री आहे की हे काम हे नवीन नेमलेली जी कार्यकारी निवडलेली जी आहे ते उत्तम काम करेल आणि भाजपची जनता पक्षाचं खऱ्या अर्थाने त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले आहे, त्यांना सन्मान झाला, त्या सर्व माझ्या महिला भगिनींचे खूप खूप अभिनंदन आणि सर्वांचं खूप कौतुक की आपण आज या जिल्हा बैठकीमध्ये किंवा जिल्ह्याच्या एका पदावर आज आपण आलेले आहात। खऱ्या अर्थाने उमाताईला मला सांगावं असं वाटतं की जेव्हा पूर्वी आमच्या बैठका व्हायच्या आणि प्रदेशाध्यक्ष माधवीताई नाईक होत्या यांच्यावर आपण आम्ही आपल्याला बऱ्याच वेळा बघितलं, निलमताईला वगैरे, आम्ही काम करताना आपला स्पीड आणि आपला बोलण्याची पद्धत जेव्हा आपण भाषण करत असायचं तेव्हा आम्ही फक्त बघत असायचो। खऱ्या आता एवढ्या दुरून आपण येता आमचं ठीक आहे, आम्ही पनवेलमध्येच राहतो, आम्ही उठून बैठकीला बसतो, पण आपण आजचा दौरा मी ऐकला ताईंचा, ताई आज फक्त 3 दिवस कोकणच्या संपूर्ण दौऱ्यावर चालल्यात आणि 3 दिवस सगळं घरातलं काम असेल जे काही असेल सगळ्या तिथे त्या जी व्यवस्था लावून आज ताई 3 दिवस बाहेर जाणार आहे। कौतुक आहे आणि मला खूप अभिमान पण वाटतो की एक महिला एवढं मोठं पद सांभाळते आणि एवढं घर पद आणि सगळं सांभाळून पुढे राहते, केवळ नाव म्हणून नाही आणि ह्या पदापर्यंत जाण्यासाठी आपण जर त्यांची मेहनत, मला वाटतं सांगायची गरज नाही आहे कुठून ताईंनी मेहनत केलेली आहे आणि काय
आज या पदावर पोहोचण्यासाठी किती त्यांनी त्यांचं मला वाटतं आयुष्यात ते किती क्षण काही काही असतील जे आनंदाचे क्षण असतील कुठं पोहोचायचं असेल तिथे त्या पोहोचू शकले नाही. परंतु ह्या पदावर त्या पोहोचण्यासाठी सगळं काही त्यांनी जे मागचं असेल ते आपण बोलतो की सुखाचे क्षण असतील काही असतील ते सगळे मागे ठेवले आणि आज त्या मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.